लीप्स स्ट्रक्चर टेरिडोफाइटा जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म हेच ते तीन ग्रुप आहेत की ज्यांच्यामध्ये रूट स्टेम लीव्स असं मॉडिफिकेशन आहे. प्लांट बॉडीचं मॉडिफिकेशन या तीन पार्टमध्ये झालेलं आहे. लीफ हे त्याच्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं मॉडिफिकेशन आहे, पार्ट आहे प्लांटचा. पर्पज काय लीफचा? फोटोसिंथेसिस. जे टोटल फूड बनवलं जाईल त्याच्यापैकी मेजॉरिटी फूड हे लीफमध्ये बनवलं जातं. फक्त लीफ हाच फोटोसिंथेसिस करणारा ऑर्गन आहे असं मी म्हणणार नाही आहे. जो जो ग्रीन पार्ट असेल प्लांट बॉडीमध्ये तिथं तिथं फोटोसिंथेसिस होणार आहे, पण त्यापैकी सर्वात मेन पार्ट आहे लीव्स. त्यापैकी सर्वात मेन पार्ट आहे लीव्स. मग फोटोसिंथेसिस प्रोसेस करायची म्हटल्यावर एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस त्याच्यासाठी पाहिजे की नाही? या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड घेणं गरजेचं आहे आणि ऑक्सिजन बाहेर सोडणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी त्या लीव्समध्ये स्टोमाटा असतात एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी. आणि स्टोमाटा जनरली डे टाईमला स्टोमाटा ओपन राहतात, कारण डे टाईमला फोटोसिंथेसिस आहे, आणि नाईटला क्लोज राहतात. पार्शियल क्लोजिंग असतं, ते कंप्लीट नाही. तर स्टोमाटा ओपन्स ड्युरिंग डे अँड क्लोज ड्युरिंग नाईट, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस डे टाईमला होते, फोटोसिंथेसिस प्रोसेस डे टाईमला होते. परंतु काही CAM प्लांट, आपण पुढं त्याचा स्टडी करणार आहे चॅप्टरमध्ये का, पण त्या प्लांटमध्ये मात्र स्टोमाटा नाईटला ओपन डेला क्लोज असतात ट्रान्सपिरेशनची प्रोसेस मिनिमाइज करण्यासाठी. आता स्टोमाटा ओपन राहिले म्हटल्यावर एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेस बरोबर त्यातून वॉटरचा पण लॉस होणार आहे, आणि वॉटरचा लॉस होणे याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. म्हणजे फोटोसिंथेसिस, एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि ट्रान्सपिरेशन हे लीफचे मेन फंक्शन्स आहेत. हे लीफचे मेन फंक्शन्स आहेत. या लीफचं स्ट्रक्चर आपण पाहू. या लीफचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इथं लीफ बेस असणार आहे. या लीफ बेसला हायपोपोडियम असं आपण म्हणतो, आणि काही मध्ये इथं एक्स्ट्रा आउटग्रोथ असतात. जर अशा एक्स्ट्रा आउटग्रोथ असतील त्याला आपण स्टिप्युल्स म्हणतो. जर स्टिप्युल्स असतील तर त्यांना आपण स्टिप्युलेट लीव्स म्हणतो, आणि स्टिप्युल्स नसतील तर त्याला आपण ससाइल एक्सटिप्युलेट म्हणतो. एक्सटिप्युलेट म्हणतो. काही प्लांटमध्ये हा जो लीफ बेस आहे तो असा थोडासा एक्सपांड झालेला दिसतो. सायट्रसमध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल, एक्सपांड झालेला दिसतो, त्याला आपण म्हणतो पल्विनस. त्याला आपण पल्विनस म्हणूया. काही प्लांट म्हणजे आता मेजॉरिटी प्लांट मध्ये याच्यानंतर हायपोपोडियम नंतर पार्ट असणार आहे त्याचा देठ. या देठाला आपण म्हणतो पिटिओल. ज्या पानाला देठ आहे पिटिओल आहे त्यांना पिटिओलेट लीव्स म्हणायचं, आणि ज्यांच्यामध्ये नाही त्यांना ससाइल लीव्स म्हणायचं. आणि त्याच्यानंतर हा मेसोपोडियम झाला. पिटिओल म्हणजे मेसोपोडियम. पुढं न्यूट्रिएंट सप्लाय करणे, त्या प्लांटला प्रॉपर पोझिशनला नेऊन ठेवणं हे काम पिटिओलचं आहे.
आणि याच्यानंतर एक्सपांडेड पार्ट जो तुम्हाला दिसतो त्याला आपण काय म्हणतो, इपिपोडियम, किंवा त्यालाच आपण म्हणतो लॅमिना. सो टिपिकल लीफ कन्सिस्ट ऑफ लीफ बेस, पिटिओल अँड लॅमिना. हा जो पूर्ण एक्सपांडेड पार्ट तुम्हाला दिसतो त्याला आपण म्हणतो लॅमिना. या लॅमिनाच्या ज्या मार्जिन्स आहेत, या लॅमिनामध्ये ज्या मार्जिन्स असतात त्या वेगवेगळ्या आहेत. काही मध्ये अशा स्मूथ मार्जिन्स असतात, काही मध्ये अशा सिरेट मार्जिन्स असतात, सिरेट मार्जिन्स असतात काही मध्ये. जर आपण शुगर केनचं लीप पाहिलं तर वेवी मार्जिन्स असतात ब्लेड सारख्या, त्यामुळं कापतंय त्या आपण शुगर केनच्या शेतामधून गेल्यावर. जे ड्राय कंडिशन मध्ये राहणारे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये लीपच्या मार्जिन्स लेदरी असतात, मार्जिन्स वेगवेगळ्या त्याच्या असतात. आणि ह्या हे जोडून इथं जो अपेक्स बनतो त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अपेक्स, त्याला आपण ॲक्यूट अपेक्स म्हणूया. त्यानंतर इथं एक मोठी व्हेन असते त्याला आपण मिड व्हेन म्हणू. जर एकच मोठी व्हेन असेल तर त्याला आपण युनिकॉस्टेट म्हणतो. तीन मोठ्या मोठ्या व्हेन्स असतील, पाइपलाईन मोठ्या मोठ्या असतील तर त्याला आपण ट्रायकॉस्टेट म्हणू. आणि अशा मोठ्या व्हेन जास्त असतील तर त्याला आपण मल्टीकॉस्टेट व्हेनेशन म्हणू. आणि मग या व्हेन पासून लॅटरल व्हेन्स अराइज होतात. लॅटरल व्हेन्स कसे आहेत, इथं रेटिक्युलेट असतील, पॅरलल असतील, जे काय असेल ते लॅटरल व्हेन्स इकडं आहे. आता या लॅटरल व्हेन्स जर अशा स्प्रेड होत असतील तर त्याला आपण म्हणतो डायव्हर्जंट. आणि ह्या सगळ्या पुन्हा जोडल्या जात असतील इकडं तर त्याला आपण म्हणतो कॉन्व्हर्जंट. या लॅटरल व्हेन्स मध्ये व्हेनेशन जे आहे, इथं व्हेनेशन जे आहे ती लॅटरल व्हेनची अरेंजमेंट यामधली कशी आहे ते सांगतं. जर डायकॉट प्लांट असतील तर डायकॉट प्लांट मध्ये जर पाहिलं तर लॅटरल व्हेन्स असं नेटवर्क 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 बनवतात. लॅटरल व्हेन्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ नेटवर्क, जाळं तयार झालेलं असतं त्याला आपण म्हणतो रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि जर मोनोकॉटचं लीफ असेल, मोनोकॉटचं लीफ असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे जवार आहे, मेज आहे, शुगर केन आहे, त्याच्यामध्ये एक मिड व्हेन असते ते असणारच आहे. आणि बाकीच्या व्हेन्स ज्या असतात त्या या व्हेनला पॅरलल असतात. लॅटरल व्हेन्स जर त्या मिड व्हेनला पॅरलल असतील तर त्याला आपण म्हणतो पॅरलल व्हेनेशन. आणि असं पॅरलल व्हेनेशन कुणामध्ये आहे, मोनोकॉट मध्ये आहे. मोनोकॉट मध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. त्यानंतर हे लीव्ज जे आहेत हे दोन टाईपचे असतात, टाइप्स ऑफ लीव्ज म्हणू आपण इथं.
एक आहे सिंपल लीफ आणि दुसरा टाइप आहे कंपाउंड लीफ. देयर आर टू टाइप्स ऑफ लीव्स लाइक सिंपल लीव्स एंड कंपाउंड लीव्स. सिंपल लीफ म्हणजे हे पान आहे आणि या पानाने हे कंप्लीट लॅमिना बनवलाय. लॅमिना कंप्लीट आहे असा लॅमिना कंप्लीट असलेलं हे जे लीफ आहे त्याला आपण म्हणतो सिंपल लीफ. पण जर हा लॅमिना कट झालेला असेल कंपाउंड लीफ मध्ये काय झालेलं असतं तर हा लॅमिना कट होतो कट होतो कट होतो आणि छोटे छोटे लीफलेट तयार होतात. दिस लॅमिना इज कट डाऊन अँड इट फॉर्म स्मॉल स्मॉल लीफलेट ऑर पिन्ना. हा लॅमिना कट होऊन असे लीफलेट तयार होतात. जर असे लीफलेट तयार होत असतील यांना आपण लीफलेट म्हणू किंवा त्यालाच आणखी नाव आहे पिन्ना. जर असे लीफलेट लीफलेट लीफलेटनी बनलं असेल तर त्याची अरेंजमेंट कशी आहे. सेंट्रल ऍक्सिस आहे त्याला रॅचिस आपण म्हणतो आणि दोन्ही साईडला अपोजिट म्हणा अल्टरनेट म्हणा त्यामध्ये लीफलेट असतात. आणि असं जर लीफ असेल तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड लीफ. त्याला आपण कंपाऊंड लीव्स म्हणू. मग ते युनिपिनेटली कंपाऊंड असतील बायपिनेटली कंपाऊंड असतील ट्रायपिनेटली असतील आणि किंवा मल्टीपिनेटली कंपाऊंड लीव्स असू शकतील. तर लीफचे दोन टाईप आहेत सिंपल आणि कंपाऊंड. त्यानंतर या लीव्सची अरेंजमेंट जी असते एकमेकाबरोबर त्याला आपण म्हणतो फायलोटॅक्सी. अरेंजमेंट ऑफ लीव्स that is called as phyllotaxy. This is the mode of arrangement of leaves on this stem. काही प्लांट मध्ये आपण पाहतो आता नोड इंटर नोड तर स्टेम मध्ये असतातच. नोड 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 काही प्लांट मध्ये आपण पाहतो एक लीफ इकडे डेव्हलप होणार दुसऱ्या नोड पासून एक लीफ इकडे तयार होणार. जर अशा प्रकारे लीव्स डेव्हलप होत असतील तर यांना आपण म्हणतो अल्टरनेट. अशा प्रकारची जी अरेंजमेंट असते त्याला आपण म्हणतो अल्टरनेट. त्यानंतर काही प्लांट मध्ये आपण असं पाहतोय समजा ही स्टेम आहे या स्टेमच्या या साईडनं पण एक लीफ तयार होत आहे आणि या साईडनं पण एक लीफ तयार होत आहे. त्याच प्रकारे इकडून पण एक लीफ तयार होईल या साईडनं पण एक लीफ तयार होईल. जर अशा प्रकारची अरेंजमेंट असेल तर त्याला आपण म्हणतो अपोजिट अरेंजमेंट. त्यानंतर स्पायरल अरेंजमेंट पण काही ठिकाणी असते. म्हणजे काय समजा एक लीफ इथं आहे दुसरं इथं आहे तिसरं इथं आहे अशी शिडीसारखं दिसतं ते
स्पायरल अरेंजमेंट, त्यानंतर डी कसेट अरेंजमेंट, म्हणजे ज्वारी मध्ये मका मध्ये एक लीप ची जोडी अशी आहे, अल्टरनेट आहे, दुसरी जोडी अशी आहे, पुन्हा तिसरी जोडी अशी आहे, पुन्हा चौथी जोडी अशी आहे, त्याच्यामुळे अशी एक व्हर्टिकल रो तयार होते आणि अशी एक व्हर्टिकल रो तयार होते त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो डीकसेट अरेंजमेंट, त्या अरेंजमेंटला आपण डीकसेट अरेंजमेंट म्हणतो. त्याचबरोबर समजा इथं एक नोड आहे, या नोडवरती लीव्ज 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 सगळ्या बाजूंनी नोडवरती लीव्ज तयार होत असतील तर त्याला आपण म्हणतो व्हरल. व्हरलच्या फॉर्ममध्ये लीव्जची असणारी अरेंजमेंट. तर अल्टरनेट, अपोजिट, स्पायरल, डीकसेट, व्हरल अशा अनेक टाईपच्या अरेंजमेंट लीव्ज मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर या लीव्ज मध्ये काही मॉडिफिकेशन आहेत का? आहेत. या लीव्ज मध्ये काही मॉडिफिकेशन आहेत का? आहेत. एक आहे लीफ टेंड्रिल, सेकंड मॉडिफिकेशन आहे स्पाइन्स, आपण शियामध्ये हे वाइल्ड पी मध्ये. त्यानंतर मॉडिफिकेशन आहे हुक्स, बिग्नोनिया मध्ये. त्यानंतरच मॉडिफिकेशन आहे फायलो, अकॅशिया आणि त्यानंतर मॉडिफिकेशन आहे इन्सेक्ट कॅचिंग लीव्स. एक्झाम्पल आहे निपॅन्थस, निपॅन्थस आणि उट्रिकुलारिया. इथं जे मॉडिफिकेशन लीपचे आपल्याला लीव्सचे दिसतात त्यामध्ये सुरुवातीचं आहे लीप टेंड्रिल. आता एखादं लीफ आहे, या लीप पासून असं टेंड्रिल जर तयार होत असेल, वाईल्ड पी प्लांटमध्ये जर आपण पाहिलं तर टेंड्रिल अराइज होतं आणि टेंड्रिल कुठं जरी असलं, मग ते स्टेमचं असलं काय, लीपचं असलं काय, सपोर्ट हा त्याचा उद्देश आहे. तेव्हा सपोर्ट साठी टेंड्रिल त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. त्यानंतर स्पाइन्स, काही लीप मध्ये आपण पाहतो समजा अकॅशिया आहे तर त्याच्यामध्ये असे स्पाइन डेव्हलप झालेत. स्पाइन कुणामध्ये जरी असले, ते स्टेमचे असतील किंवा थॉर्न्स म्हणतो आपण तिकडं, कुणामध्ये जरी असे मॉडिफिकेशन असले तरी त्याचा पर्पज काय? प्रोटेक्शन ऑफ लीव्स. समजा आपण शिया म्हटलं तर आपण शिया मध्ये आपल्याला लीव्सचं मॉडिफिकेशन स्पाइन मध्ये झालेलं असतं. असे हे स्पाइन्स डेव्हलप झालेले असतात आपण शिया मध्ये, म्हणजे प्रोटेक्शन साठी अशा टाईपचं मॉडिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. काही प्लांट मध्ये अकॅशियामध्ये
अकॅशिया मध्ये फायलोड म्हणजे समजा ही स्टेम आहे, हा पीटीओल आहे आणि हा पीटीओल असा मोठा झालेला असतो आणि लीव्स त्याचे असतात ते दोन्हीकडे असे लीव्स डेव्हलप झालेले असतात त्याच्यावर छोटे 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 छोटे. हा जो पार्ट आहे तो पीटीओल एक्सपांड झालाय, ग्रीन कलरचा आहे आणि फोटोसिंथेसिस साठी मॉडिफाय झालेला आहे. सो पीटीओल इज मॉडिफाइड फॉर फोटोसिंथेसिस टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. त्यानंतर त्यानंतर इथं काही प्लांटमध्ये हुक्स आहेत, बेगोनिया लीफ हुक्स, लीफमध्ये जे हुक्स असतील ते सरफेसला अटॅचमेंटसाठीच प्रयत्न करणार आहेत. बिग्नोनियामध्ये अशा प्रकारचे हुक्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि आणखी एक मॉडिफिकेशन आहे, इन्सेक्ट कॅचिंग लीव्स. जे प्लांट नायट्रोजन कमी असलेल्या सॉइलमध्ये वाढतात, काही प्लांट नायट्रोजन डिफिशियंट सॉइलमध्ये वाढतात. जे नायट्रोजन डिफिशियंट सॉइलमध्ये प्लांट ग्रो होतात, एक्झाम्पल म्हटलं तर निपॅन्थस असेल, युट्रिक्युलारिया असेल, हे प्लांट जिथं नायट्रोजन कमी असतो सॉइलमध्ये त्या सॉइलमध्ये हे ग्रो होतात. आणि अशा प्लांटला आपण, अशा प्लांटमध्ये जे लीव्ज आहेत त्यांचं मॉडिफिकेशन कशासाठी झालंय, इन्सेक्ट कॅच करण्यासाठी मॉडिफिकेशन झालंय. मग त्यांचे जे लीव्ज असतील त्या लीव्ज मध्ये जर इन्सेक्ट कॅचिंग साठी असं मॉडिफिकेशन झालं असेल तर का इन्सेक्ट कॅच करतात? इन्सेक्ट हे काही प्लांटचं फूड आहे का? नाही. बर, हे काही इन्सेक्टवर जगतात का? नाही. त्यांच्याकडे स्वतःचे लीव्ज आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवणार आहेत, त्यामुळं त्यांना तो प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी असतो आणि तो नायट्रोजन इन्सेक्टचं, इन्सेक्टला कॅच करायचं, डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करून त्या इन्सेक्टमधले नायट्रोजन काढून घ्यायचा आणि आपली नायट्रोजनची गरज भागवायची, त्याच्यासाठी इन्सेक्ट कॅचिंग लीव्स काही प्लांटमध्ये मॉडिफाय झालेले असतात. अशा प्रकारचे मॉडिफिकेशन लीव्ज मध्ये आहे, टेंड्रिल आहे वाइल्ड पी मध्ये, स्पाइन्स आहेत अपुन्शिया मध्ये, हुक्स आहेत बिग्नोनिया मध्ये, फायलोड आहेत अकॅशिया मध्ये आणि इन्सेक्ट कॅचिंग लीव्ज आहेत नेपॅन्थस मध्ये. हे वेगवेगळ्या पर्पज साठी मॉडिफाय झालेले लीव्ज आहेत. दिस इज अबाउट लीफ टाइप्स, स्ट्रक्चर, फाइलोटैक्सी एंड मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. हे आर्टिकल्स आपण या लीफ मध्ये स्टडी केलेले आहेत. बघूया बाकीचा.